नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता रंगदळ, MDS पेरिओडॉन्टॉलॉजी म्हणजे हिरड्याच्या आजाराची तज्ज्ञ आहे. मी नांदेडमध्ये स्टुडंट सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक येथे प्रॅक्टिस करतो. महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मतर्फे चालू केलेल्या या माहितीपटामध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला हिरड्यांचा आजार म्हणजे पायरिया याविषयी माहिती देणार आहे. ब्रश करताना तुमच्या हिरडीमधून रक्त येते का? मुखदुर्गंधी किंवा श्वास दुर्गंधीचा त्रास तुम्हाला होतो का? तुमच्या दातांच्या हिरड्या खाली घसरून दातांची मुळे उघडी पडलेली आहेत का? तुम्हाला दात हल्ल्यासारखे वाटतात का? ह्या बऱ्याच प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरे ही हो असल्यास तुम्हाला हिरड्यांचा आजार म्हणजे पायऱ्या असू शकण्याची शक्यता आहे. पायऱ्या म्हणजे काय? आपल्या दातांभोवती त्यांना संरक्षण देणारे हिरडी व जबड्याच्या हाडाचे एक कवच असते. हे कवच आपल्या दातांना निरोगी व मजबूत राहण्यामध्ये मदत करते. ज्यावेळेस या हिरडी व जबड्याच्या हाडाचे इन्फेक्शन होऊन त्यांना सूज येते किंवा हिरडी व जबड्याच्या हाडाची झीज होते त्याला पायऱ्या असे म्हणतात. हा पायऱ्या कशामुळे होतो? आपल्या नकळत आपले दात व हिरडीभोवती एक हलका पिवळसर जंतूचा थर जमा होतो ज्याला प्लाक असे म्हणतात. हा प्लाक ज्यावेळेस तुम्ही ब्रश करता व्यवस्थितपणे त्यावेळेस हा प्लाक पूर्णपणे निघून जातो. पण जर ब्रश व्यवस्थित प्रकारे नाही झाला तर हा प्लाकचा थर सतत जमा होतो व ह्या प्लाकचे रूपांतर घंटणक, घट्ट व काळसर अशा टार्टरमध्ये होते. ह्या प्लाक व टार्टरचे गुणवैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे सूक्ष्म जंतू असतात जे आपले दात, हिरडी व जबड्याच्या हाडाची झीज करतात ज्यामुळे दाताला कीड लागते व हिरडी व जबड्याच्या हाडाची झीज होऊन पायऱ्या हा आजार होतो. पायऱ्या आजाराची मुख्य कारणे जरी प्लाक व टार्टर ही असली तरी पण त्याच्यासोबतच ज्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी असते त्या व्यक्तींमध्ये पायऱ्याची लक्षणेही अधिक प्रमाणात दिसून येतात. उदाहरणार्थ जे व्यक्ती शुगर आहे किंवा गर्भवती महिला आहेत किंवा ज्यांना हृदयरोग आहे. दुसरी कारणे म्हणजे जे व्यवस्थित ब्रश न करणे किंवा दात स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश व पेस्ट न वापरता खरखरीत दंतमंजन किंवा मिश्रीसारखे पदार्थ दात साफ करण्यासाठी वापरणे. दुसरं म्हणजे काही औषधांचा दुष्परिणाम. काही औषधे दीर्घकाळासाठी वापरण्यात आल्यास उदाहरणार्थ स्टिरॉईड आहेत, हृदयरोगाची काही गोळ्या आहेत किंवा तुम्ही जे कॅन्सरसाठी घेण्यासाठी गोळ्या ज्या असतात त्या व्यक्तींमध्ये पायऱ्याच्या आजाराची लक्षणेही जास्त प्रमाणात आढळतात. त्याच्यानंतर आहे अनुवंशिकता. जर तुमच्या आईवडिलांना किंवा बहीण भावांपैकी कोणाला पायऱ्याचा आजार असेल किंवा वयाच्या आधीच दात हल्ल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला हा पायऱ्याचा आजार होण्याची शक्यताही अधिक असते. पायऱ्याची लक्षणे काय दिसतात? काही पायऱ्याची लक्षणे दिसण्याच्या आधी काही बऱ्याच पेशंटमध्ये ही पूर्वलक्षणे सुद्धा दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ कधीतरी ब्रश करताना रक्त येणे, ज्यावेळेस पण रक्त येतं त्यावेळेस मुखदुर्गंधीचा त्रास होणे किंवा कधीतरी दात हल्ल्यासारखे वाटणे किंवा दातांना ठणक बसते आंबट पदार्थांची, गोड पदार्थाची ठणक ही दीर्घकाळासाठी राहत आहे. तर ही काही पूर्वलक्षणे आहेत. ज्यावेळेस दुर्दैवाने ज्याप्रमाणे दाताला कीड लागल्यानंतर पेशंटला असह्य वेदना होतात किंवा दाह होतो तसं हा पायऱ्यामध्ये होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेस पायऱ्याच्या पूर्वलक्षणांकडे दुर्लक्ष होऊन याची लक्षणेही वाढत जातात. ज्यावेळेस लक्षणे वाढत जातात त्यावेळेस हा आजार अधिक तीव्रतेचा होऊन जातो. तशा पेशंटमध्ये सतत हिरड्यांना सूज येऊन हिरड्यांमध्ये पू जमा होणे, रक्त जमा होणे, साधा हिरड्यांना धक्का जरी लागला तरी हिरड्यांमधून रक्त येणे, दात हल्ल्यासारखं वाटणे, दातांमधल्या दात मागे पुढे सरकून दातांमध्ये फटी निर्माण होतात त्याच्यामुळे मागच्या दाडांमध्ये खाल्लेलं अन्न साचून बसतं किंवा समोरचे दातं जे असतात ते दातांमधल्या फटी वाढून दात समोर आल्यासारखे वाटणे. अधिक तीव्रतेच्या पायऱ्यामध्ये हिरडी व जबड्याच्या हाडाची झीज होऊन हिरडीची जी पकड आहे दातांवरची ती ढिली होऊन जाते व शेवटच्या स्टेजमध्ये दात हलायला लागतो. ह्या पायऱ्यावर उपचार काय आहेत? मूलभूत पायऱ्याचं मूलभूत तत्व म्हणजे तिथे जमा झालेलं प्लाक व टार्टर पूर्णपणे मुळापासून काढून टाकणे. पायऱ्या हा आजार असा आहे की जो आपण योग्य वेळी जर उपचार केला
तर आपण दातांचे हलणं थांबवू शकतो. त्याच्यामध्ये प्रथम येतं स्केलिंग किंवा दात साफ करणे. प्लाक हा जरी व्यवस्थितपणे ब्रश केल्यानंतर निघून जात असला तरी पण टार्टर जे की टणक आणि घट्ट असतो तो घरगुती उपचाराने किंवा ब्रशिंगने हा व्यवस्थितपणे किंवा पूर्णपणे निघत नाही. तो तज्ज्ञ डेंटिस्टकडून आपल्याला मशीनद्वारे साफ करावा लागतो. ह्याच्यामध्ये अल्ट्रासोनिक मशीनद्वारे तज्ज्ञ डेंटिस्ट जमा झालेले प्लाक व टार्टर हे पूर्णपणे काढून टाकतात व त्या जागी नवीन हिरडी व जबड्याचे हाड तयार होण्यासाठी चालना मिळते. बऱ्याच वेळेस पेशंट म्हणतात की दात साफ केल्यानंतर दात ढिले होतात, हिरड्या ढिल्या होतात, दातांमधले गॅप वाढतात. हे सगळे चुकीचे गैरसमज आहेत. या उलट हिरड्यां दात प्लाक व टार्टर पूर्णपणे काढल्यानंतर हिरडीची पकड तिथे मजबूत होते व दातांचे आयुष्य वाढण्यासाठी मदत होते. कमी तीव्रतेच्या पायऱ्यामध्ये फक्त स्केलिंग, जंतुनाशक औषधे व माउथवॉशचा वापर करून आपण आटोक्यामध्ये आणू शकतो. ज्या पेशंटमध्ये अधिक तीव्रतेचा आजार म्हणजे त्यांना सतत हिरड्यांना सूज येते किंवा दात साफ केल्यानंतर सुद्धा हिरड्यांची सूज कमी होत नाही, त्या पेशंटमध्ये हा प्लाक व टार्टर हा पूर्णपणे खालपर्यंत पोहोचतो जिथं आहे हिरडे, जिथे हिरड्या आणि जिथं जबड्याचे हाड आहे. ह्या व्यक्तींमध्ये आपल्याला शस्त्रक्रिया, हिरड्यांची शस्त्रक्रिया ज्याला फ्लॅप सर्जरी म्हणतो ती करून तिथून आपल्याला तो प्लाक व टार्टर काढावा लागतो. पण शस्त्रक्रिया, ऑपरेशन, सर्जरी हे शब्द ऐकूनच आपल्याला घाबरायसारखं होतं. मग ह्याला काही उपचार, ह्याला काही पर्याय आहे का? तर हो, फ्लॅप सर्जरीसाठी सुद्धा आपल्याला लेझर हा एक सहज आणि सोपा उपचार पद्धत उपलब्ध आहे. ज्यावेळेस आपण फ्लॅप सर्जरी करतो त्यावेळेस हिरड्यांवर चिरा दिले, चिरा दिल्यामुळे तिथे टाके टाकणे किंवा हे सगळं फ्लॅप सर्जरीमध्ये करावं लागतं. तसंच फ्लॅप सर्जरी ही दीर्घकाळ चालणारी उपचार पद्धती आहे. म्हणजे 4 ते 6 आठवडे ही उपचार पद्धती पेशंटला घ्यावी लागते आणि ह्या 4 ते 6 आठवड्याच्या उपचार पद्धतीमध्ये पेशंटला तेवढा काळ वेदनाशामक व जंतुनाशक गोळ्यांचा वापर करावा लागतो. तसेच त्या पूर्ण काळामध्ये टाके असल्यामुळे पेशंटला खाण्याच्या पण पथ्याचे खाण्याचे पथ्यसुद्धा पाळावे लागते. पण या उलट लेझर पद्धतीमध्ये तुम्हाला भुलीचे इंजेक्शन देण्याची सुद्धा गरज नाही, चीर देण्याची गरज नाही, चीर नसल्यामुळे टाके देण्याची सुद्धा गरज नाही. लेझर या उपचार पद्धतीने लेझरच्या किरणाने आपण तिथे जमा झालेले खराब झालेली हिरडी, खराब झालेले हाड, प्लाक टाटर हे पूर्णपणे मुळापासून आपण काढू शकतो. आणि ही उपचार पद्धती जी आहे ही आपल्याला कमी वेळामध्ये म्हणजे फक्त 2 ते 3 दिवसातच होणारी आहे. ह्या ज्या फ्लॅप सर्जरी जितकी वेदनादायक क्लिष्ट आहे तितकीच सर्जरी लेझर द्वारे उपचार पद्धती ही सहज, सोपी आणि वेदनारहित आहे. लेझरसाठी ही काही उपचार पर्याय आहे का? लेझरसाठी पण आपल्याला काही पर्याय उपलब्ध आहे का? असे म्हटलेले आहे की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे पायऱ्या आजार होऊच नये याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? असे म्हटलेले आहे की निरोगी मुख हे निरोगी शरीराचे प्रवेशद्वार आहे. म्हणून आपले मौखिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्याची चांगल्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करण्यासाठी काय करावं लागेल? तर रोज सकाळी व रात्री 2 टाइम ब्रश करण्याची सवय ठेवली पाहिजे. आहार हा संतुलित सकस आहार घेतला पाहिजे. आहारामध्ये फळ व भाज्यांचा उपयोग केला पाहिजे. अति गोड व जंक फूडचं सेवन टाळावे. ज्या व्यक्तींना शुगर आहे, हृदयरोग आहे, त्यांनी नियमित चेकअप करायला पाहिजे. दात कोरण्यासाठी किंवा दातामध्ये अडकलेले अन्न काढण्यासाठी टोकदार पिन किंवा काडीचा उपयोग न करता डेंटल फ्लॉस किंवा प्रॉक्झाब्रशचा उपयोग केला पाहिजे. दर 3 ते 4 महिन्याला टूथब्रश बदलला पाहिजे. त्याच्यानंतर दर 6 महिन्याला तुमच्या डेंटिस्टकडून रुटीनमध्ये चेकअप केलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काही पूर्वलक्षणे, दातावर जी कीड लागलेली आहे, कीडीचे किंवा पायऱ्याचे काही पूर्वलक्षणे असतील तर ते आपल्याला लगेच समजून आपण त्यावर उपचार पद्धती घेऊ शकतो. कोणी काहीही म्हणो पण आपले दात दाखवायचे आणि खायचे हे वेगवेगळे नसतात. जर आपल्याला खळखळून हसायचे असेल, सुंदर हास्य दाखवायचे असेल तर आपल्या दातांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हसत रहा. धन्यवाद. सतत तोंड येणे किंवा माउथ अल्सर याचा तुम्हाला त्रास होतो का? हा तोंड येणे हा तसा हा त्रासदायक प्रकार आहे. खाता पिताना तर हाच अल्सर दुखतोच पण बोलतानाही त्रास होतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माउथ अल्सरविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत
महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा आणि बघत राहा. धन्यवाद.